श्री गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोथी आणि विण्याची मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी तथा संस्थांचे तदर्थ समिती सदस्य सिद्धाराम सालिमठ यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विणा घेऊन, तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि प्रभारी प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. आज गुरु पौर्णिमा उत्सवाचा पहिला दिवस आहे. 21 जुलै रोजी मंदिर रात्रभर उघडं राहणार आहे. 3 दिवसात शिर्डी येथे लाखो साईभक्त भाविकांची गर्दी राहणार असून साई मंदिरामध्ये हार फुलांची सजावट करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी किशोर पाटणी, शिर्डी.